मेकर्समध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आम्ही इंटरेस्टिंग आणि सोप्या रेसिपीज टाकायचा प्रयत्न करत असतो, तर त्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली घंटी सुद्धा वाजवा. तर आज आपण मँगो कुल्फी बनवणार आहोत. ती स्टिक पकडून खातो ती वाली नाही, तर स्टफ्ड मँगो कुल्फी. ही कुल्फी तुम्ही कट करून खाऊ शकता किंवा डायरेक्टली चमचा टाकून त्याचा मजा घेऊ शकता. तर लगेच स्टफ मँगो कुल्फी कशी बनवायची हे बघूया. जास्त काही वेळ लागणार नाही, अगदी सोपी रेसिपी आहे. फक्त तुमच्या फ्रीजरवर डिपेंड करतं त्याचं कूलिंग किती जास्त आहे, म्हणजे जेवढं जास्त तेवढा वेळ कुल्फी लगेच जमेल. तर लगेचच कुल्फी बनवूया म्हणजे मग ती लवकर फ्रीज होईल, आपण लवकर खाऊ शकतो. आंबा घेऊया आणि याचा जो टॉप पार्ट आहे तो कापूया. एकदम इथून नका कापूत, म्हणजे मग ते बाटा काढायला सोपं पडणार नाही. थोडं मोठा टॉप कापायचा आहे आणि फेकायचं नाही आहे, बाजूला ठेवून देऊया. आता सुरी आरामात ह्याच्यात टाकायची आहे. बाटा कुठे आपल्याला इझिली कळतं कारण तो कडक असतो, तर बरोबर बाट्याला लागून ती सुरी आपल्याला आत टाकायची. बाट्याला जे लागले ते आपण फुकट घालवणार नाही आहोत, बाजूला ठेवून देऊया. परत आंब्यात टाकायचं आहे आणि ऑफकोर्स हात थोडा मेसी होणार आहे, हे पण सगळं थोडं मेसी होणार आहे, पण ते नंतर टेस्टला खूप असं लागणार आहे. असंच आपण दुसऱ्या आंब्याचं पण करून घेऊया. ओके, सो मी हे दोन चहाचे ग्लास घेतलेत, त्यात आपला आंबा ठेवूया. आता ह्याच्यावरती आपला जो कापलेलं आपण वरचं ते लावूया आणि हे फ्रीज करत ठेवूया. 250 ml दूध तापवून घेऊया. दूध आपल्याला आटवून घ्यायचंय, अर्ध करून घ्यायचंय. 1 tablespoon मिल्क पावडर मी थोड्याशा दुधात मिक्स करून टाकते. दूध उकळलंय, मी गॅस मीडियम करते. कोणतीही दुधाची रेसिपी करताना दूध आधी उकळून घ्यायचा, म्हणजे मग आपल्याला कळतं की ते दूध चांगलं आहे की खराब झालंय. अदरवाइज जर ते दूध खराब झालं असेल तर अख्खी आपली डिश खराब होऊ शकते. दूध आटवायला स्टीलचं भांडं मी सांगेल तुम्हाला की प्रिफर करू नका. नॉनस्टिक पॅन किंवा जर्मन ॲल्युमिनियमचं भांडं घ्या, त्यात खाली लागत नाही दूध. अर्धा टीस्पून कॉर्नफ्लॉर दुधात मिक्स करून टाकलंय. कॉर्नफ्लॉर यासाठी कारण त्याने दूध आटायला मदत होते, लवकर आटतं दूध, गॅस कमी लागतो. दूध आटलंय, अर्ध झालंय. आता त्यात साखर टाकूया. अर्धा टेबलस्पून गॅस ऑफ करूया. प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यात आपलं हे जे भांड आहे ते ठेवायचं, म्हणजे मग दूध लगेच थंड होईल. आपले आंबे चिल झाले. चिल करायचा हाच एक उद्देश असतो की बाहेरून जर आंबा थंड असेल एकदम गार, तर मग आतमधून दूध लगेच थंड होतं. आपलं कंडेन्स्ड मिल्क आपण याच्यात ओतूया. आपले दोन्ही आंबे बरोबर स्टफ झाले आहेत, दूध सुद्धा संपलंय. सो इन शॉर्ट 250 ml दुधाला दोन आंबे पुरेसे आहेत. आता ते आंब्याच्या साईजवर पण डिपेंड करतं. तुमचे अगदी छोटे आंबे असतील तर 3 आंबे नक्कीच लागतील. याची झाकणं परत लावूया आणि आता हे डीप फ्रीजमध्ये फ्रीज करत ठेवूया. आपली स्टफ्ड मँगो कुल्फी तयार आहे. मी ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये फ्रीज करत ठेवलेली, जोपर्यंत हे बघा आतून कडक होत नाही तोपर्यंत आपल्याला फ्रीज करायचं आहे.
आपण ह्याचा साल काढून घेऊया. आंबा कडक आहे तर साल काढायला सोपं पडेल. आता मी हा मँगो कट करते. किती छान दिसतंय. अँड येस, आपली स्टफ्ड मँगो कुल्फी रेडी आहे. दोन मँगोजनी 10 स्लाइसेस झाले आहेत. इथे मी फक्त 4 सर्व केले आहेत सध्या. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही ही रेसिपी घरी बनवून बघा कशी झाली आहे हे सुद्धा आम्हाला सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत आमच्या रेसिपीज बनवत राहा, त्या खात राहा आणि आम्हाला सांगत जा की त्या कशा झाल्या आहेत. बाय बाय.